निश्चय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार मधले आज इस्कॉन नंदुरबार आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन तर्फे जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। नंदुरबार शहरातील मोठा मारुती पासून ते जळका बाजार मार्गे ही यात्रा दादा गणपती मंदिर, धौशा ताकिया, कासार गल्ली, बालाजी वाडा चौक, महाराष्ट्र व्यायामशाळा, हाट दरवाजा, गांधी पुतळा, नेहरू चौक मार्गे तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर पोहोचली। यावेळी भगवान जगन्नाथांच्या भक्तांचा मोठा जमाव रथयात्रेत दिसून आला, तर नंदुरबार शहरातील भक्तांकडून जागोजागी रथाचे स्वागत करून पारंपरिक पद्धतीने आरती पूजा अर्चा देखील करण्यात आली। भगवान जगन्नाथ हे जगाचे नाथ असून त्यांची कृपा सर्वत्र रहावी याच उद्देशाने गेल्या 2 वर्षांपासून इस्कॉन नंदुरबार यांच्यातर्फे ही जगन्नाथ यात्रा काढत असून यंदा तिचे हे दुसरे वर्ष आहे। रथोत्सवाच्या समारोपानंतर भक्तांसाठी प्रवचन व कथेचे त्याचप्रमाणे महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। जगन्नाथपुरीच्या जगन्नाथ भगवंतांची जी यात्रा निघते त्या पार्श्वभूमीवर नंदुरबार येथे सुद्धा आपण मागील 2 वर्षापासून ही यात्रा करतोय। आज या यात्रेचे 2रे वर्ष असून मोठा मारुती इथून यात्रा सुरू झाली असून सरळ जळका बाजार तिथून पोलीस ग्राउंड येथे यात्राचे समापन होणार आहे। यात्रा समापन झाल्यानंतर सर्व भक्तांसाठी येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। अशा पद्धतीने सर्व जगन्नाथ भक्तांनी यात्रेत सहभागी होऊन यात्रेचे स्वागत करावे, जगन्नाथ भगवंतांची कृपाप्रसाद घ्यावा आणि
आपले जीवन सार्थक करावे ही इस्कॉन नंदुरबारतर्फे आपल्या सर्वांस विनंती करण्यात येत आहे. यात्रा जगन्नाथपुरीला मागच्या 20 तारखेला निघाली आहे आणि त्यापासून 10 दिवस सर्वत्र वेगवेगळ्या गावात शहरात अशी यात्रा निघत असते. इस्कॉन ही संस्था सर्व शहरांमध्ये इवन विदेशामध्ये पण अशी यात्राचे आयोजन करत असते. तर ह्या नंदुरबार शहरामध्ये हे दुसरं वर्ष आहे जे इस्कॉन ही यात्रा आयोजित करते आणि सर्व भक्तांना नंदुरबारवासियांना जगन्नाथ भगवंतांची कृपा आणि त्यांचे दर्शन प्राप्त करून देत आहे. जय जगन्नाथ, बलदेव सुभद्रा, माईकी जय. हे जगन्नाथ रथ यात्रा नंदुरबार साहिब में दूसरा साल है ये और ये मोटर मारुति से निकलेगी और नेहरू पुतला पे समापन होगा. इसका उद्देश्य है कि समाज में सभी लोग सुखी रहे. भगवान जगन्नाथ जगत के नाथ है, उनकी कृपा सबसे ऊपर हो, सबका जीवन धन्य हो और आध्यात्मिक जीवन प्रगति हो, यही उद्देश्य है हमारा. हरे कृष्णा.